पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या 16 पोलीस ठाण्यातील परिसरात चोरी गेलेले साहित्य संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहे। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आज 16 पोलीस ठाण्यात चोरीला गेलेले मंगळसूत्र, मोबाईल, दुचाकी आणि घरफोडीत गेलेले साहित्य व रोख रक्कमांची गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यांची तपासणी करून मुद्देमाल जप्त करून संबंधित व्यक्तींना देण्यात आला। उस्मानपुरा सातारा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक जयकुमार चक्रे, सातारा पोलीस ठाण्याचे राजकुमार डोंगरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। उस्मानपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक वर्षाच्या आत ज्या चोरी मोटरसायकलची चोरी झाली होती, सोन्याची चोरी आणि काही पैसे चोरीला गेले होते, त्या संबंधित त्यांचं डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या ज्याचं डिसिप्लिन झालं त्या फिर्यादीला फिर्यादीची खात्री करून त्यांचं ओळखपत्र वगैरे बघून खात्री करून त्यांचा मुद्देमाल त्यांना सत्कार करून परत करण्यात आला आहे माननीय SCP साहेब श्री बुवा साहेब यांच्या हस्ते। खूप छान, खूप आनंद झाला। जुनी आठवण काय? जुनी आठवण काय नाही, म्हणजे मी आता जुनी आठवण सांगायसारखं खूप आहे। खूप वर्ष गळ्यात काहीच नव्हतं, नंतर सोन्याचं मंगळसूत्र करून दिलं माझ्या मुलांनी आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून आणि तेच नेमकं गेलं। ते परत मी आलं त्याच्यात खूप खूप आनंद झाला। काही पोलीस लोकांचे खूप खूप आभार, त्यांचं अभिनंदन की त्यांनी म्हणजे एवढी मेहनत घेऊन मंगळसूत्र सगळ्यांचे परत मिळवून दिले।